देवेंद्रजी एका गोष्टीचा खंत मानते. आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अनंत गीते, त्यांची नवी निवडणूक आहे. त्यांच्या आयुष्यात 8 निवडणुका त्यांनी लढवल्या, पण 8 निवडणुका अनंत गीते तुम्ही लढलात. भारतीय जनता पक्षाचं कमळ तुमच्या सोबत होतं, त्या निशाण्यावरती त्या सोबत तुम्ही निवडणुका लढला. तुम्हाला तुम्ही नशिबान आहात, वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री होता, 4 वर्ष सलग देशाचे ऊर्जा मंत्री राहिलात, आणि सर्वात तुमची भाग्यरेखा खुल्ली, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही अवजड का अवघड खात्याचे 5 वर्ष मंत्री राहिलात. एका फुटक्या कबडीचा रोजगार तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणता आला नाही. आणि आज मोदी साहेबांनी का विकास केला असं आज अनंत गीते त्या ठिकाणी म्हणतात. मोदी साहेबांना विकास त्या ठिकाणी शोधावा लागतोय. गीते साहेब, तुमची 30 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये लोकसभेमध्ये गेली, किती विकासाची कामं तुम्ही करीत. कृतज्ञते, तुझं दुसरं नाव अनंत गीते. ज्या मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने ताकद आणि शक्ती उभी केली, त्यांच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी करतात. देवेंद्रजी, तुमचं नेतृत्व आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलो. 2014 सालामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाला बहुमतच्या आसपास जागा मिळाल्या, त्यावेळेला आम्ही बाहेरून पाठिंबा केला. आज आमच्यावरती टीकाटिप्पणी केली जाते. 2014 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा देवेंद्रजी सरकारला दिला. आजही मी जाहीररित्या या ठिकाणी सांगतोय, देवेंद्रजी बोलतील ना बोलतील मला माहित नाही. 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्या साऱ्या चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता. लोकसभेच्या जागांचं वाटप झालं, मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरली, 2019 लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा ठरलं. अंतिम निर्णयासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो. आज उद्धव ठाकरे काही बोलत असतील, पण अमित भाईने आम्हाला सांगितलं की शिवसेना आत राहिलं, शिवसेना राहिलं सरकारमध्ये. प्रवीणजी, ही आत घातली त्यावेळेला अमित भाईनी, आणि आम्हाला शिवसेना आत नको हवी ती. उद्धवजी, आज साहेबांवर तुम्ही बसा पवार साहेबांबरोबर, पण शिवसेनेला सोबत घेण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न एनडीएच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी झाला, हे सुद्धा आज या पेनच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. टीका टिप्पणी करताना अलीकडे तर गीते साहेबांच्या तोंडात बकासूर, टकमकटोक, गद्दार, भूत, बाटली, बूज, संसदेमध्ये 8 वेळा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली, भाषा काय? एक संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या अतीमध्ये तुम्ही योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकता, पण त्याच्यातून कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे. होय, माझा पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तयार आहे. मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा देशामध्ये येणारच, आणि त्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नाही तर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने सेवा देईल हा शब्द सुद्धा हा देवेंद्रजीच्या साक्षीने या ठिकाणी देतो आहे.